नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण हिरव्या मुगाचं मेदग ही रेसिपी बनवणार आहोत। झटपट होते शिवाय पौष्टिक सुद्धा आहे आणि ही रेसिपी आपण भाकरी चपाती किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतो। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी एवढे हिरवे मूग घेतले आहे। हे मूग निवडून आणि पुसून घेतले आहेत मी। तर ते आपण या पॅनमध्ये थोडेसे भाजून घेणार आहोत। बघा, मूग भाजून घेतल्यामुळे शिजायला म्हणजे लवकर शिजतात, जास्त वेळ लागत नाही शिजण्यास। जास्तही भाजायचे नाही आपल्याला, थोडेसे कलर चेंज होईपर्यंत। तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपण हे मूग साईडला काढून ठेवणार आहोत आणि गॅसवर लगेचच कुकर ठेवून देणार आहोत। कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे, तर पाणी आपल्याला मूग शिजतील इतपत पाणी टाकायचं आहे। अंदाजे इथे मी एक ग्लास एवढं पाणी घेतलं आहे एक वाटी मुगासाठी। पाणी आपल्याला कमी जास्त लागू शकते। या पाण्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकली आहे, अर्धा चम्मच मीठसुद्धा टाकायचं आणि एक छोटा चम्मच तेल टाकायचं आहे। आता हे भाजून घेतलेले मूग या पाण्यामध्ये टाकायचे आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या, म्हणजे छान हे मूग शिजतात। जर एखाद्या वेळेस मूग शिजले नाही 2-3 शिट्ट्यामध्ये, तर अजून एक शिट्टी काढून घ्यायची। मूग आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा, 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे कुकरच्या आणि आता आपण बघून घेऊ मूग शिजले की नाही। त्याआधी संपूर्ण वाफ काढून घ्यायची कुकरची आणि झाकण उघडून बघायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मूग आपले छान व्यवस्थित शिजले आहेत। आता आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं। आता इथे आपण हे फोडणीसाठी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं लसूण घेतलं आहे। ते एक एक करून या तेलामध्ये आपण टाकणार आहोत। त्याआधी जिरं मोहरीची फोडणी करून घ्यायची। जिरं मोहरी छान तडतडली की मग यामध्ये आपण बारीक चिरलेलं लसूण टाकणार आहोत। हिरवी मिरची, इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतले आहेत। बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। कढीपत्ता जरूर टाका, खूप छान चव येते या भाजीला। आता हे छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। थोडंसं परतत आलं की लगेचच एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकायचा। टोमॅटोसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं परतून झालं आहे। यामध्ये हळद पावडर टाकायची 1/2 चम्मच एवढी, अर्धा चम्मच लाल तिखट कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे, 1/2 चम्मच गरम मसाला टाकायचा, 1/2 चम्मच काळा मसाला, 1/2 चम्मच कोथिंबीर टाकायची,
आता हे शिजलेले मूग टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये। थोडंसं पाणी टाकायचं आहे। ही भाजी आपण खूप अशी पातळ नाही बनवायची किंवा खूप घट्ट सुद्धा नाही बनवायची, अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ही भाजी उकळून घेणार आहोत मस्तपैकी। चवीला भन्नाट लागते आणि नेहमी बनवून खाल इतकी छान ही भाजी होते बघा। तर अशा पद्धतीची तुम्ही नक्कीच करून बघा। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। आपण मूग शिजत वेळेसुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं, त्या अंदाजे मीठ टाकायचं। पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एक मस्त उकळी काढून घ्यायची की भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त ही भाजी उकळलेली आहे। साईडला छान असं फिकं वरणसुद्धा केलेलं आहे मी। तर हे हिरव्या मुगाचं मेदगं कसं झालं नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करून घ्या। परत भेटू आपण अशाच छानशा पौष्टिक रेसिपीसह। तर हे मुगाचं मेदगं खाण्यासाठी तयार आहे।